जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बद्दल आज आपण मुलांचे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत। अनेक विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला प्रश्न विचारला होता, सर पोलीस भरती आधी ग्राउंड की लेखी परीक्षा होणार, हा महत्त्वाचा प्रश्न होता। ऑफलाईन की ऑनलाईन होणार तेही महत्त्वाचं होता। आणि दुसरी गोष्ट, वयोमर्यादा किती असणार आहे आणि वयोमर्यादा वाढून मिळणार का। आणि महत्त्वाचा पुढचा चौथा प्रश्न होता, पोलीस भरतीला सुरुवात कधीपासून होणार आहे। असे महत्त्वाचे मुलांचे प्रश्न होते, त्या प्रश्नांवरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। तसेच मित्रांनो, पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी आपली फास्ट्रॅक बॅच आपण चालू केलेली आहे। फक्त 7000 तुम्हाला स्पेशल पोलीस भरतीची बॅच मिळून जाईल आणि ती बॅच आपली 1 फेब्रुवारीपासून चालू होत आहे। तसेच लेखी मैदानी दोन्हींचं पण 100% तयारी करून घेतली जाणार आहे। फक्त 3 महिन्यामध्ये 1600 मीटर आउट ऑफ कसं मारता येईल याबद्दल तुम्हाला संपूर्ण गायडन्स केलं जाणार आहे। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे उमंग करिअर अकॅडमी ठाणे दादर या ठिकाणी, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे। ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे। ऑफलाईनला पण ऑफर आहे आणि ऑनलाईनला पण भरपूर ऑफर आहे। त्यामुळे बॅच जर जॉईन करायची असेल तर संपर्क नक्कीच करा। तर पहा मित्रांनो, आता आपण एक एक प्रश्नाकडे वळूया। पहिला प्रश्न घेऊया आपण, पोलीस भरती आधी ग्राउंड होणार की लेखी परीक्षा। मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही, पोलीस भरतीचं संपूर्ण नियोजन हे डिस्ट्रिक्ट लेवलचे जे पण आयुक्त आहेत ते घेणार आहेत, याबद्दल चर्चा होणार आहे। 5 तारखेला त्यांची मीटिंग आहे आणि जवळपास 99% गॅरंटी आहे की तुमचं मैदानी चाचणी अगोदर होणार। काय होणार आहे? तुमचं मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड तुमचं अगोदर होणार आहे, लक्षात घ्या। म्हणून तुम्ही तयारी या हिशोबाने करायचं की मैदानीच अगोदर होणार आहे आणि लेखी अगोदर नंतर होणार आहे। आणि समजा मित्रांनो, तयारी अशी करा, जरी अगोदर लेखी झाली तरीही तुमची तयारी पाहिजे आणि जरी अगोदर ग्राउंड झाला तरीही तुमची तयारी पाहिजे। लक्षात घ्या, ग्राउंडला 45 कमी मार्क मिळणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्या। आणि मग नंतर आपण लेखीचं पण बघूया, 90 तरी लेखीमध्ये पाहिजे अशा पद्धतीने तयारी करा। पण बघा, लक्षात ठेवा, 99% मैदानी अगोदर होणार आहे, हा डाऊट आता मुलांचं क्लिअर झाला असेल, ठीक आहे। आता लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया, सर परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन। बघा, TCSला संपूर्ण महाराष्ट्रामधून विरोध आहे, ही गोष्ट लक्षात द्या। कारण याने जेवढ्या पण एक्झाम राबवल्यात आत्तापर्यंत त्या सगळ्या एक्झाममध्ये घोळ झालेला आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून TCSला विरोध आहे। मग TCS जर एक्झाम कंडक्ट करणार नाही तर त्याच्याऐवजी दुसरी कोणती तरी कंपनी किंवा MPC मार्फत एक्झाम घेतली जावी अशी संपूर्ण महाराष्ट्राकडून मुलांकडून अपेक्षा आहे। आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देणंसुद्धा चालू आहे, ठीक आहे, निवेदन देणंसुद्धा चालू आहे। म्हणजे इथं पण जर आपण विचार केलं, TCSनी जर परीक्षा तुमची घेतली नाही तर तुमचं इथंसुद्धा 99% ऑफलाईन पद्धतीने तुमचं परीक्षा होईल। काय होणार? ऑफलाईन, जसं 2021 भरतीच्या वेळेस झालं, म्हणजे 2021 भरतीच्या वेळेस झालं, 2019 भरतीला ऑफलाईन होतं, पण आधी लेखी परीक्षा होती। पण जसं 2021 भरतीला झालं त्याच्या अगोदरच्या भरतीमध्ये झालं त्या पद्धतीनेच ऑफलाईनने पेपर होणार आहे, ऑनलाईन जवळपास नाहीच होणार, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील। आता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तिसरा, वयोमर्यादा किती असणार। बघा, ओपन कास्ट जेवढे पण ओपन कास्टवाले आहेत त्यांना वयाच्या 28व्या वर्षापर्यंत पोलीस भरती देता येतं। आणि ओपननंतर उरलेले जेवढ्या पण कास्ट आहेत ते EWS असेल, SC ST OBC असेल नसेल, सगळं A to Z त्यांना 33 वर्षापर्यंत परीक्षाही देता येतात। आता वयोमर्यादेमध्ये वाढ मिळणार का, लगेच आपण त्या प्रश्नालाही उत्तर देऊया। पहा, एकंदरीत मित्रांनो 2021 जी काही पोलीस भरती झाली ती 2022 पार पडली। या भरतीमध्ये तुम्हाला वय वाढून दिलं होतं जवळपास 2 वर्ष, ठीक आहे। आणि तुम्हाला एक कोरोनानंतर एक संधी मिळाली होती, या संधीचा अनेक लोकांनी फायदा करून घेतला असेल पण काहींचं राहिलं असेल, त्यांनाही असं वाटतं की आत्तासुद्धा आम्हाला परीक्षेमध्ये वयामध्ये वाढ मिळायला पाहिजे। बघा,
शासनाचा जी आरनुसार 31 डिसेंबरच्या आतल्या जेवढ्या पण गव्हर्नमेंटच्या जागा निघणार आहेत त्या सर्वांमध्ये 2 वर्ष वय वाढून मिळणार. आता डिसेंबर तर गेला, आता ही जी काही पोलीस भरती असणार आहे ही सुद्धा 2022 आणि 2023ची भरती असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला शक्यता आहे की वय वाढून भेटेल, वय वाढून भेटेल, पण तुम्हाला फिक्स कोणी सांगू शकत नाही. का? कारण एकदा वय वाढून भेटलेलं आहे त्यामुळे. त्यामुळे वय वाढून भेटणार यात शक्यता आहे, पण जर एकदा कदाचित भेटलं नाही त्याला जिम्मेदार कोणी नसणारे लक्षात घ्या. कारण एक वेळा तुम्हाला संधी देण्यात आली होती, पण आता ते देतील याची 100% गॅरंटी नाही सांगू शकत आपण. पण मलासुद्धा वाटतं जवळपास 90% की वय वाढून देतील म्हणून. आणि माझी पण अपेक्षा आहे की वय वाढून दिलं पाहिजे जेणेकरून मुलांना आणखी संधी मिळेल आयुष्याची शेवटची लढाई लढण्यासाठी. ठीक आहे, बाकी वयाबद्दल तुम्हाला आता संपूर्ण माहिती पडलं असेल. आता आपण पुढचा प्रश्नाकडे वळूया. सर, नेमका पोलीस भरतीला सुरुवात कधी होणार आहे? बघा, पोलीस भरतीची सुरुवात कधी होणार आहे अनेक मुलांना हा प्रश्न पडलेला आहे. लक्षात घ्या, साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येणार. ठीक आहे, कमीत कमी याच्यामध्ये बदल होऊ शकतो लगेच हे समजू नका की आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगितलं नाही, पण जे आपले मुलं वगैरे आहेत डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडूनच माहिती मिळते आणि वरिष्ठ लेवलला जी हालचाल सुरू आहे त्यांच्याकडून असा अंदाज आहे, जवळपास 90% अंदाज आहे की पोलीस भरतीला सुरुवात जी होणार आहे ती 15 फेब्रुवारीपर्यंत जाहिरात येईल. 15 फेब्रुवारी ते एक ते दीड महिना तुम्हाला माहिती आहे सर्वांना फॉर्म भरण्यासाठी लागतो. त्याच्यानंतर इलेक्शन येऊ शकतो. ओके, इलेक्शन जर समजा आलं तर अजून तुमचे पोलीस भरती जी काय ती 3 महिने पुढे ढकलण्याची शक्यता आहे किंवा जास्तीत जास्त 2 महिने. आता आचारसंहिता किती दिवस लागते? जास्तीत जास्त 45 दिवस लागते, होय ना? म्हणजे जवळपास 1.5 ते 2 महिना पोलीस भरती काय जाणार, पुढे जाणार. आणि त्याच्यानंतर असे मुलांचा प्रश्न आहे की सर पावसाळा लागतो, मग पावसाळ्यात ग्राउंड कसं होणार? बघा, मुंबई सोडलं तर इतर सर्वच ठिकाणी ग्राउंड होऊ शकतो, कारण इतर सर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात असतो. मुंबईचं ग्राउंड लांबू शकतो, मुंबईचं ग्राउंड शक्यतो ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकतो किंवा नोव्हेंबरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो मुंबईचा. पण इतर ठिकाणी जेवढे पण ऑल महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी पावसाळ्यातसुद्धा ग्राउंड होऊ शकतो. का? कारण एवढा जास्त पाऊस नसतो आणि पोलिसांचं आवश्यकता अतिशय खूप जास्त प्रमाणात आहे. आणि जवळपास मार्च महिन्यामध्ये जे आता 2021ची भरती झाली, या भरतीमध्ये जे मुलं सिलेक्ट झाले होते त्यांना मार्चच्या एंडिंगपर्यंत यांची देखील ट्रेनिंग संपणार आहे. म्हणजेच काय झालं, ट्रेनिंग सेंटर खाली होत आहे आणि त्या ठिकाणी ही भरती प्रोसेसला कमीत कमी 4 महिने तर आरामात लागतो. तुम्हाला हे सर्वांनाच माहिती आहे की कमीत कमी 4-5 महिने पोलीस भरती चालते किंवा जास्तीत जास्त 6 महिनेसुद्धा चालते. मग जर एवढ्या वेळ 6 महिने किंवा अजून काही दिवस चालले तर तोपर्यंत चान्स आहेच ना की जोपर्यंत ट्रेनिंग सेंटर पण खाली होतात यांची टोटल भरती प्रक्रिया कम्प्लीट होईपर्यंत 3 ते 4 महिने लागतातच. मग नवीन भरती घ्यायला काहीच अडचण नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या आणि तयारीला लागा. बाकी तुमचा अजून काही प्रश्न असेल ना मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा, सर्व प्रश्नांची उत्तरे मी 100% देईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. जय हिंद, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.